लाइव्ह शोध सत्य बातमीचा। देवळा तालुक्यातील वाखारी ग्रामपंचायत यांच्या वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारात मतदानाची जागृती करण्यासाठी वाखारी ग्रामपंचायतीच्या वतीने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विधानसभा लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून पाठवण्यासाठी प्रत्येक 18 वर्ष वयावरील भारतीय नागरिकास गुप्त मतदानाचा असा अमूल्य अधिकार दिला आहे। तो केवळ अधिकार नसून ते राष्ट्रीय कर्तव्य आहे, परंतु हे कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी पार पाडावे याकरिता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यामधील स्वीप मतदान टक्केवारी वाढीसाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने वाखारी गावात विविध उपक्रम घेण्यात आले। त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, प्राथमिक शाळेचे व पिंपळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाखारी गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले। या माध्यमातून मतदारात जनजागृती करण्यात आली। विद्यार्थ्यांनी घोषणा देत वाखारी परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले। या सर्व उपक्रमाकरिता वाखारी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका व वाखारी ग्रामस्थ उपस्थित होते। देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।